कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. अमृतरावजी देशमुख कोण आहे? अमृतरावजी देशमुख तर 50 क्विंटल प्रति एकर कापसामध्ये घेणारे असे कापसाचे शेतकरी महाराष्ट्रामध्ये यवतमाल आंबोडामध्ये राहणारे. त्यांनी खूप वर्ष आता त्यांचा शेतीचा अनुभव आहे आणि खूप सारा फायदा खूप साऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या माध्यमाने झालेला आहे. पण ते असंच नाही झालं, त्यांनी काय पुस्तक नाही बघितले, त्यांनी काय शाळा अटेंड नाही केली शेतीसाठी. त्यांनी प्रयोग केले, स्वतःच्या शेतामध्ये जाऊन त्यांनी प्रयोग केले. कॉटन गुरु संघ इथे खूप वर्षांनी जोडलेले आहे. 2 वर्ष अगोदर आम्ही ते दौरे केले होते आणि जे वर्कशॉप कार्यशाळा घेतली होती त्याच्यामध्ये 600 गावांमध्ये 30,000 शेतकरी जोडले होते वेगवेगळ्या कार्यशाळेमध्ये. इतका साऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा फायदा होत आहे. कॉटन गुरु अमृत पॅटर्न खूप खूप प्रसिद्ध आहे आणि कॉटन गुरुची जे विपणनची जे पद्धती आहे ते पण खूप साऱ्या शेतकऱ्यांनी घेतलेली. अमृतरावजी, प्रश्न आज जास्त कपाशीवरच आहे आपल्यासाठी, तर खूप खूप स्वागत आहे आपला आणि खूप सारे एफपीओ आपली वाट बघत आहे. एक तर आहे की कपाशीवर मावा रोग आला आहे, हे मराठवाडा जालना क्षेत्रामध्ये जास्त आहे. आज मी दुपारी पण जालनाचा एक केव्हीकेचा वेबिनार मध्ये जोडलो होतो, तिथे पण हा प्रश्न आला होता आणि आपल्या शेतकऱ्यांनी पण ते दिला होता. आपल्याला फोटो व्हिडिओ मी पाठवले होते, तर त्याच्यासाठी उपाय सांगा. नमस्कार. जी नमस्कार. हा प्रश्न खूप छान आहे समजा, आणि आताची परिस्थितीमध्ये हा रोग खूपच मोठ्या प्रमाणात आहे. परंतु हा रोग प्रत्येक भागात नाही, पूर्ण महाराष्ट्रात नाही, पूर्ण 4 राज्यात पण नाही, काही भागातच जास्त आहे. जसं काय पाऊस जास्त होते, ओलावा जास्त असते, अशा भागात ते हा रोग मोवा असते. मोव्याचे 2 प्रकार आहेत. मोवा एक पिवळा मोवा असते आणि एक काळा मोवा असते. पिवळा मोवा खूप लवकर कव्हर होते, पण काळा मोवा आहे ते लवकर कव्हर होत नाही. म्हणून याच्यासाठी मोनोकोटोफास आणि आसाटा या 2 औषधाची जर फवारणी 4-4 दिवसांनी घेतली तरी ते हा रोग कमी होते. किंवा थायमॉक्झॉन 75% वाला आणि आसाटा जर घेतला तर हा रोग एकदम म्हणजे एकदम कव्हर होऊन जातो. बरोबर आहे. ते हे केल्याने नक्की फायदा होणार आहे. बरोबर. थायमॉक्झॉन 75% वाला. बरोबर, ठीक आहे. थायमॉक्झॉन 75%. बरोबर. तर हे आपण आपल्या शेतकऱ्यांना सांगितले आहे आणि आजच्या वेबिनारच्या माध्यमाने खूप सारे शेतकरी ऐकत आहे आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्याला खास हा या विषयावर जाणून घ्यायची खूप उत्सुकता होती, तर ते झालं. दुसरं आहे की कपाशीचं झाड सुकत आहे, काय कारण असेल? पाणी ससणारी किंवा सिबाण नाही, पण उपाय काय आहे ते कळत नाही. प्लीज जरा उत्तर सांगा. महत्वाचं कसं आहे की सुकण्याचे प्रकार 2 ते 3 आहेत. 2-4 गोष्टीमुळे कपाशी सुकते. एक पाऊस जास्त झाला, जास्त वेळ दलदल राहिलं, झाड राहिलं, वरून ऊन तापत असलं, खालून वल खूप प्रमाणात मोठे असलं, झाड नंतर हल्ल्याचा गेलं समजा, त्यावेळेस एक सुकते. दुसरी गोष्ट हुमणी ज्यावेळेस असला, हुमणीचा जर अटॅक असेल, खालून बुडाकून जर त्याचे बुड कापत असले समजा, तरी पण त्या पद्धतीनं ते सुकते. एखाद्या शेजारचं कुठून तणनाशक जरी उडून आलं खूप लांबून जर येत, काय काय तणनाशक खूपच खराब आहेत समजा, आणि ते पण उडून आलं तरी होते. एखाद्याचा पंप दुसरे, आता काही शेतकऱ्याला बरेचसे पंप नसते, तर म्हणून या शेजारी दुसऱ्याचा पंप पण आणतात. त्याचा पंप नीट धुवून आहे का, तणनाशक फवारलं आहे का, हे पण कोणी पाहत नाही त्या हिशोबानं, आणि नंतर मग मरण्याचं प्रमाण पण वाढतं समजा. तर नेमकं आपल्याला माहित आहे की ज्या शेतकऱ्याचे समजा जे काय झाड वाळायले आहेत, याचं नेमकं कारण त्यांनी नाही सांगितलं, की त्यांना सांगायला पाहिजे की आमच्या शेताला भरपूर पाऊस झाला आणि पावसामुळे आमचे झाड सुकायले. किंवा एखादी आकस्मिक मर म्हणतो आपण त्याला, जर झाड असं जर उपटलं की ते आल्हादच वर येते, असं उपटलं की वर येते, त्याला आपण म्हणतो मुळाची सड, म्हणजे बुरशीचा प्रकार आहे मुळाच्या. याच्यासाठी ब्ल्यू कॉपर, टेप्ट्रोसायक्लिन, थोडाफार व्हिमिक युरिया, याची जर ड्रिचिंग केली तर त्या शेतकऱ्याचं म्हणजे बरंच कव्हर होईल. किंवा रिडोमिन संडाची जी गोळी असते समजा, 1 लिटरला 1 गोळी कुठून टाकायची, आपण जे काय कोणती संडाची गोळी असू, नंतर मिरोटा पोटे असू, जे आपण जे पाण्यात वापरतो ब्लिचिंग पावडर म्हणतो आपण त्याला, ब्लिचिंग पावडर हे 1 लिटरला जवळपास 4 ग्रॅम, 4 मिली 4 ग्रॅम, याची जर ड्रिचिंग केली तरी या रोग बरेचसे कव्हर होतील.
आणि पानातून असेल रोग असेल तर ब्लू कॉपर आणि टेप्टोसायक्लिन पण कव्हर होणार. तर ते नेमकं शेतकऱ्याला समजलं पाहिजे की हे जे रोग वरून शेंड्याकडून याला की मुळाकडून होण्यास आला, तर याच्यावर आपण अचूक त्यांना उत्तर सांगू. बरोबर आहे. नाही अजून प्रश्न थोडा स्पष्ट असला पाहिजे. प्रशांत भाऊ झुंडे यांनी विचारले आहे, प्रशांत भाऊ जुडलेले आहे. प्रशांत भाई प्लीज आपला जर प्रश्न अजून आपण स्पष्ट केला तर आम्हाला उत्तर देण्यामध्ये तुम्हाला सोपं होणार. आणि दुसरा प्रश्न केला आहे कुशल महाजन यांनी की कपाशीवर सध्या शेंडे मरत आहे तर ते कोणता रोग असेल? तर कसं आहे की आता मी गेल्या वर्षी पण पाहिलं बऱ्याचशा शेतकऱ्यांना शेंडे आळी आली, दुकानदार पण म्हणत होते की शेंडे आली, आणि शेंडे आळीचं बऱ्याचशा शेतकऱ्यांना म्हणजे काय आळीचं औषध आहे फवारलं. परंतु काय की आपण ज्यावेळेस शेतात जाऊ का आपण ज्यावेळेस त्याचं बारकाईने पाहायचं समजा की हे शेंडे आळी आहे का किंवा दुसरा काय का. आता हे जे शेंडे मर आहे समजा आता तुम्ही पहा की हे चक्रीभुंगा जे म्हणतो आपण ना सोयाबीनवर खूप मोठ्या प्रमाणात आता चक्रीभुंगा आहे आणि हे चक्रीभुंगा याचे जे कीड आहे समजा याचे जे पतंग आहे त्याचा जे कोष असते ना खुमणी आणि याचा चक्रीभुंगाचा जे कोष आहे लिंबाच्या झाडाखाली असते. ज्याच्या शेतकऱ्याच्या लिंबाचे झाड जास्तीत जास्त असं त्यांनी पण त्याच्याखाली तिमीट वगैरे टाका पाहिजे. आणि आपण म्हणतो की कडू आपण फवारल्यामुळे रोग जाते परंतु हे दोन किडे त्या लिंबाच्या झाडाखाली जास्त असेल. आता आपण पाहतो की हे जे इतके जे कोष आता सध्या वाढलेले असल्यामुळे सोयाबीनवर तर ते काप घेतच, परंतु एखादा जर आपल्याला गाजर गोस जरी असलं शेतावर तुरीचं झाड जरी असले त्याच्या तुरीचे त्याचे पण शेंडे आज त्या चक्री भोंगा काय होते ते दोन काप काढते त्याच्यावर आणि त्याच्यामध्ये अंडी घालते. आपलं योग नशीब एवढं चांगलं की कसं आहे की ज्यावेळेस कापसाच्या झाडात प्रोटीन असल्यामुळं त्याच्यातली ज्यावेळेस ते अंड्यातून जे पिलू बाहेर निघते ते खाल्ल्या खाल्ल्या मरून जाते त्याच्यामुळे त्याची आळी होत नाही बुडाकडे जातच नाही. परंतु सोयाबीन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि म्हणून शेतकऱ्याला घाबरायचं काम नाही, कोणतं आळीचं औषध मारू नाही त्या शेतकऱ्यांनी गाव खर्च करू नये. हा एक चक्री मग आहे त्याला पाहायचं असे काप येते तर करू त्यांना कापल्यासारखं दोन काप घालते तर ते काय असं घाबरायचं काय करत. बरोबर आहे. पण ते असं कळलं पण पाहिजे ना शेतकरी काय करतो की नीट नीट बघत पण नाही आणि थोडाफार ऐकलं आजूबाजूला आणि थोडं दिसलं की मग घे दवाई आणि दवाई मार दवाई रुपयाची कमाई होऊन जाते आपल्या. म्हणून त्या झाडाशी आपण बोलायचं नक्कीच आपल्याला बोलते त्याच्या संग दोस्ताना करा ते तुम्हाला दोस्ताना करते. बरोबर आहे बरोबर. आणि तो तुम्ही जर समन्वय साधला आणि संवाद साधला जर झाडाशी तर तुम्हाला कुठेही तुम्हाला जीवनामध्ये पण संघर्ष होणार नाही आणि पैशामध्ये पण टंचाई केव्हा येणार नाही. कारण की आणि तुरीवर पण आहे ते गाजर गवतावर पण आहे आपल्या शेतात जर पाहा तुम्ही बारकाईने जर पाहिलं तर प्रत्येक झाडावर आहे ते चक्रीभुंगा. आता सध्या काप घालायला या महिन्यात जास्त राहते 15 दिवस. बरोबर आहे. दुसरं काय आहे जे आपण लक्ष ठेवलं पाहिजे अमृतरावजी? हे तर ते कॉमन प्रश्न आले होते ते आहे सध्या ते जे रोगाचं प्रमाण आहे आपण बघितलं की पावसाळा तर दिवसामध्ये खूप वाढतो. एक तर पावसाळा वेळेवर सुरू झालाय ते खूप चांगली गोष्ट आहे आणि आता याच्यामध्ये जर खूप अपेक्षा आहे शेतकऱ्यांची की उत्पन्न वाढणार आहे आणि ते खर्च पण करत आहे पण काय काय लक्ष ठेवायला पाहिजे आपल्याला सध्या? काय काय एक मिनिट थोडस काय काय लक्ष ठेवायला पाहिजे? आता हे खर्च कुठेही फुकट जायला नको ना, कारण की खर्च जास्त होत आहे. जेव्हा आपल्याला वाढ चांगली दिसते आणि उत्पन्न चांगलं होणार आहे असे दिसते तर लागवड पण चांगली झाली आहे आणि खर्च पण होणार आहे तर काय काय लक्षात ठेवायला पाहिजे? त्याच्यात पहिली गोष्ट सर्वात जर मोठी गोष्ट असेल तर सर्वात बोंडसड या रोगामुळे जर आलं हे जर जास्त प्रमाणात जर वाढलं तर खूपच मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आता याच्या पुढे काही दिवस जास्त कालांतरानं म्हणजे जास्त दिवस जर पाऊस जर चालला सर्वात जास्त दिवस तर हा रोग खूप मोठ्या प्रमाणावर होते जास्त येते. म्हणजे आपण काय म्हणतो काही शेतकरी म्हणतात ना आम्हाला एक दोन पाऊस कमी पडल्यामुळे उत्पन्न कमी झालं, पण असं काही नाही हे उलट झालं. आता यावेळेस समजा लवकर जर पाऊस गेला तर उत्पन्न वाढते आणि जास्त दिवस चालला तर ते बोंडसडीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढते आणि कवा कवा ते 1 क्विंटल 2 क्विंटल पण होणार नाही. हे पण महत्वाचं आहे शेतकऱ्याला. महत्वाचं आहे की डिस्टन्स जे महत्वाचं आहे खताचा अंदाज जे आपण सांगतो हे पण पाहणं महत्वाचं आहे. शेतकऱ्याला एवढं महत्वाचं आहे की बुडापासून 4 इंचापासून फळ फांदी द्यावा पाहिजे. खालची जे फांदी जे सुटते तिच्यात 10 ची सिरियल असा पाहिजे 10, 12, 15 ची. आमच्या शेतात 18, 20, 22 पर्यंत असते 18 ची. परंतु इतर शेतकऱ्याच्या 3-4 वर पुढे त्याला पातळ फुल बोंडच लागत नाही. दुसरी चौथी गोष्ट की शेतकऱ्यांना खत फार कमी टाकायचे.
व्यापारी दृष्टिकोन ठेवून द्याचा, जर आपल्याला 100 लोक जीव घालायचा तर स्वयंपाक 100 लोकांचाच करायचा, म्हणून जसे जसे बोंड करायला लागतील तसे तसे पुढे पुढे खत वाढवायचे, हे महत्वाचं आहे. आता काही शेतकऱ्याला काय वाटते की आता आपला कापूस एवढसाचा आहे, सवरच्या शेतकरी आता बेसर डोस टाकल्यामुळे त्याचा खूपच वाढत आहे, तर वाढण्याची कॉम्पिटिशन करतात, फळफांद्याची कॉम्पिटिशन करायची. आपल्या झाडाला असं लक्षात ठेवायचं की 55-60 फळफांद्या लागण्या पाहिजे, सर्वात महत्वाचं आहे फळफांद्या लागणार. आणि दुसरी गोष्ट की आपलं पातळचं कोणतं पडायचं, फुलात आळी आहे का, फुलातल्या आळीचा आणि बोंडाळीचा काही मतलब नाही, त्याचं शेतकऱ्यांनी घाई भरू नये. आणि जर आता कसं आलं की आपण बरेचसे पाहतो पेपरला यायला, समजा की गत वर्षीचे पण फोटो आज आले पेपरला, त्याच्यावरती की या वर्षीचे नसून समजा, आणि असं कोणत्याही गोष्टीचा घाई भरायचं नाही. तुम्ही आम्हाला कॉटन गुरु आणि आपला अमृत पॅटर्न आम्हाला लोकांना सहकार्य करावं, वेळोवेळी आमचे कार्यक्रम पाहून आम्ही जसं म्हणाल त्याचं समजा तुम्ही खूप संख्येने याचं, तर आपण याच्याबद्दल तुमचे जर असं जर आम्हाला सहकार्य असेल तर आमची पण खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी वाढणार, आणि आम्ही नक्कीच तुमच्यासाठी तुमच्या भल्यासाठी एक तर भाव बी जास्त मिळणार, उत्पन्न जास्त मिळणार, तर आपण एक शेतकरी जे पहिली जे मन होती ते याला काय वेळ लागणार नाही लागणार. आणि शेतीमध्ये समृद्धी होती, सध्या नाही आहे, तर त्याचे कारण आहे की आपलं पण लक्ष त्याप्रमाणे नाही, आपण त्याला व्यवसाय म्हणून बघत नाहीये. तर व्यवसाय म्हणून जर आपण बघितलं तर आपण कुठेही नुकसान करून घेणार नाही. आणि खूप महत्वाची गोष्ट अमृतरावजीने सांगितली की उत्पन्न त्याच्यावर तुम्ही एक मात्र लक्ष आता तुम्ही द्या की उत्पन्न कसं वाढलं पाहिजे, आणि तर तुमचा खर्च कमी होणार आहे, त्याच्यानंतर येणार गुणवत्ता आणि त्याच्यानंतर येणार विपणन. हे जर 3 गुरुमंत्र तुम्ही साधून घेतले आणि याच्यावर तुम्ही जर काम केलं आणि कॉटन गुरु अमृत पॅटर्न प्रमाणे तुम्ही जर शेती केली आणि तुमचे दर वेळी काय पण अडचणी असली वेळेवर जर आम्हाला सांगितले तर त्याचा उपाय नक्की आमच्याकडे असणारच आहे, हे आम्ही तुम्हाला हमी देतो. आमच्याकडे नसेल तर कुठेही कृषी तज्ज्ञांकडून, रिसर्च असोसिएशन कडून, कुठेही कोणा सरकारकडून त्यांच्या मागे लागूनही आम्ही ते मिळवून द्यायचा निश्चयपूर्वक प्रयत्न करणार आहोत, ते तर आम्ही सांगतच आहोत. आता पुढच्या 1-2 मालिका नंतर आम्ही गुलाबी बोंडअळीवर बोलणार आहोत. हा रोग आता हळूहळू सुरुवात झालेला आहे, कुठे कुठे दिसायला लागला आहे, गुजरातमध्ये आमचे शेतकरी रिपोर्ट करतायत, महाराष्ट्रामध्ये शेतकरी रिपोर्ट करतायत. काय हे गुलाबी बोंडअळीच आहे की दुसरं काय आहे, बोंडसड काय आहे, त्याच्यामध्ये आणि गुलाबी बोंदडी मध्ये काय फरक आहे, कोणता रोग पहिला येतो, बोंड सडके बोंदडी, याचा विषय खूप संशोधन झालेलं आहे कॉटन गुरु अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये. अमृतरावांनी पण त्यांना खूप वर्ष स्वतःची दिली आहे आणि खूप साऱ्या संस्था